परमेश्वराचा आब्रामासोबत करार. पाण्याच्या संकटाच्या भरपूर वर्षानंतर जगामध्ये परत माणसे वाढले व सर्वांची एकच भाषा होती. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे पृथ्वी भरून न टाकता ते जमले व त्यांनी एक शहर बांधले. ते खूप गर्वाने फुगलेले होते. परमेश्वर काय बोलला हे त्याने लक्ष दिले नाही. त्यांनी आकाशापर्यंत जाईल असा एक उंच बुरुज बांधायला सुरुवात केली. परमेश्वर बोलला, अशा प्रकारे वाईट करण्यासाठी ते जमा झाले आहे, म्हणून ते जास्त वाईट काम करतील. मग परमेश्वराने त्यांच्या भाषेमध्ये गोंधळ केला व भरपूर भाषा बनवल्या व अशा प्रकारे त्यांना सर्व जगात पसरवले. जे शहर त्यांनी बनवण्यास तयार होते त्याला बायबल म्हणजे गोंधळ असे म्हटले. हजारो वर्षानंतर परमेश्वर आब्राम नावाच्या माणसाबरोबर बोलला व त्याला सांगितले, तू आपला देश आपले नातेवाईक सोडून मी दाखवतो त्या देशात जा. मी तुला आशीर्वादित करीन व तुझ्यापासून एक मोठे राष्ट्र बनवेल. मी तुझे नाव मोठे करीन. तुला जे आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईल व जे तुला श्राप देतील त्यांना मी श्राप देईल. तुझ्यामुळे पृथ्वीवरचे सर्व माणसे आशीर्वादित होतील. आब्रामाने परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे केले. त्याने आपली बायको सारा व सर्व नातेवाईक नोकर चाकर सोबत मिळवलेली सर्व संपत्ती घेऊन आब्राम परमेश्वराने दाखवलेल्या कनान देशात जायला निघाला. कनान देशात आल्यानंतर परमेश्वर आब्रामाला म्हणाला, तू तुझ्या आजूबाजूला बघ, हा देश जो तू बघत आहेस मी तुला व तुझ्यानंतर तुझ्या पिढीला वतन म्हणून देईल. मग आब्राम तेथे राहायला लागला. एक दिवशी आब्राम परमेश्वराचा याजक मल्किसदेकला भेटतो. मल्किसदेकने आब्रामाला आशीर्वाद दिला व म्हणाला, आकाश आणि पृथ्वीचा राजा जो परमेश्वर आब्रामाला आशीर्वाद देवो. मग आब्रामाने मल्किसदेकला आपल्या सर्व संपत्तीचा 10वा भाग दिला. भरपूर वर्ष झाले पण आब्राम व सारा यांना मुलबाळ नव्हते. परमेश्वराने आब्रामाला परत दर्शन देऊन सांगितले की त्याला मुलगा होईल व त्याची पिढी आकाशातील ताऱ्याप्रमाणे होईल. आब्रामाने परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवला. परमेश्वरावर विश्वास ठेवल्यामुळे आब्राम धार्मिक ठरला. परमेश्वर आब्रामासमोर करार करतो. करार हा दोन माणसांमध्ये किंवा दोन पक्षांमध्ये केला जातो. परमेश्वर बोलला, तुला तुझ्याच पोटचा मुलगा होईल. तुझ्या पिढीला मी कनान देश देईल. पण अजून आब्रामाला मुलगा झाला नव्हता.